नमस्कार, शेषित किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला लवकर झटपट होणारी पनीर मटारची रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे दोन तमालपत्र घेतलेत, एक चमचे जिरं आहे, एक चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचे मीठ आहे, दीड चमचा किचन किंग मसाला आहे हा, एक कांदा उभा चिरून घेतला आहे असा, एक टॅमॅटो आहे, चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आणि आल्याचा थोडा तुकडा कापून घेतला आहे, पनीर आहे, मटार आहे, फ्रोझन मटार आहे, कोथिंबीर हे, काजू आणि मगज मी भिजवून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये, आता याची पेस्ट करायची आपल्याला, आणि तेल. चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी मी कढई तापत ठेवली आहे, त्यात एक चमचा तेल घालायचं. आणि हा कांदा, त्यात कांदा घेऊया. कांद्याबरोबरच आपल्याला टॅमॅटोसुद्धा घालायचा आहे. आणि हे आलं लसूण आहेत, तेसुद्धा त्यात घालायचे आहेत. थोडंसं आपल्याला परतून घ्यावं लागेल कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत, पण दोन मिनटाकरता झाकण लावून थोडंसं शिजवून घेऊया. कांदा आपला झाला वरतून, गॅस बंद करते. आता हा थोडा थंड झाला ना की मिक्सर बंद आपण वाटून घ्यायचं आहे. आता एका पात्रात अर्धा तास पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यात अगदी चिमूरभर हळद घालूया. आणि पाणी उकळायला लागलं की त्यात आपण हे पनीर घालायचे, एक दोन मिनटं फक्त बॉईल करून घ्यायचे पनीर, म्हणजे भाजीमध्येला त्याचा चुरा होत नाही, फुटत नाही ते. पाणी उकळायला की मग घालूया. पाणी आपलं उकळायला लागलं आहे, आता त्यात ते पनीर घालूया. फक्त दोन मिनटं उकळायचं आहे, जास्त वेळ उकळायचं नाहीतर मग ते वातळ होतात. दोन मिनटं उकळले की ते बहु असतात. दोन मिनटं झाले, पनीर आपले उकळले गेले, आता त्याचं पाणी काढून घेऊया. आपला मसाला गार झालाय का, मिक्सरमधून वाटून घेऊया. त्यात काजू आणि मगज घालूया. आता याची पेस्ट करूया, वाटल्यास थोडंसं पाणी घालूया, लागलं तर थोडं पाणी घालू शकता याच्यात. पेस्ट करून घेऊ याची. कढई तापली आपली, त्यात दोन पळ्या तेल घालूया. तेल तापल्यावर त्यात जिरं आणि दोन तमालपत्र घालूया. जिरं फुललं आहे आपलं, आता त्यात लाल मिरची पावडर, हळद, मीठ, सगळं परतून घ्यायचं. आता त्यात हा वाटलेला मसाला आहे तो घालायचा. मसाला आपला छान परतून झाला आहे का, जास्त सुद्धा परतण्याची काही गरज नाही कारण आपण तो शिजवून घेतलेला मसाला आहे. आता त्यात हे मटार घालायचे, आणि हा फ्रोझन मटार असल्यामुळे ह्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही शिजायला, हा आपण पटकन शिजतो.
आता हे वाटण केलेलं आहे ना, भांडं धुऊन त्याचं पाणी घालते. यात आपल्याला हवं तर ह्याच्याप्रमाणे पाणी घ्यायचं. तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला. आणि आता हा मटार 5-6 मिनटं चांगला शिजू द्या. झाकण लावूया आपण त्याला. मटार शिजला आपला. आता त्यात हात किचन क्यू मसाला आहे तो घालूया. हा 1/2 चमचा किचन क्यू मसाला आहे. आणि हे उकडलेले पनीर आहेत ना, ते घालूया आपण त्याच्यात. आणि 2-3 मिनटं असं शिजू देऊया झाकण परत, म्हणजे मसाला ते पनीरमध्ये मुरेल जरा. झाकण लावूया. आपली मटर पनीरची भाजी तयार झाली आहे. इतकं घट्ट बरी वाटते ही खायला. तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर थोडं पाणी घालू शकता. आता आपण काढून घेऊया. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. ही आपली मटर पनीरची भाजी तयार आहे. हे तुम्ही नान बरोबर किंवा पराठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. छान लागते, झटपट होणारी आणि स्वादिष्ट अशी भाजी ही. आपण करून पहा, आपल्याला नक्की आवडेल. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.